नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। मागील दोन व्हिडिओजमध्ये आपण महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक कर्ज योजनेची माहिती पाहिलेली आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती पाहिलेली आहे की महाराष्ट्र शासन कर्ज योजनेची फायदे कोणकोणते आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्र शासन शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या प्रकारच्या अटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत, या दोन्ही गोष्टी आपण त्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत। आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र शासन शैक्षणिक कर्ज योजना म्हणजे एज्युकेशन लोन ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र सादर करायला लावतं, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती, ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूपच मार्गदर्शक ठरणार आहे। तर बघा, शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र शासन त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, तर प्रथमतः सगळ्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट आपल्या ध्यानामध्ये ठेवली पाहिजे, कारण या कागदपत्रांची पूर्तता केली तरच या ठिकाणी कर्ज मंजूर होणार आहे, नाहीतर त्या विद्यार्थ्याला त्याचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कर्जाची सोय या कागदपत्राशिवाय दिली जाणार नाही। तर पहिलं कागद आहे, विद्यार्थ्याचं आधार कार्ड असलं पाहिजे, त्याचबरोबर दुसरं पॅन कार्ड असलं पाहिजे, मतदान ओळखपत्र असलं पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्याचं बचत खाते असणं अत्यंत आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर जे काही पासपोर्ट वगैरे असेल, पासपोर्ट टाईप फोटो वगैरे ह्यासुद्धा चालतील। त्याचबरोबर वार्षिक उत्पन्नाचा दाखला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण उत्पन्न हे 5 लाखापर्यंतचं असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर अल्पसंख्याक किंवा मागासवर्गीय जर विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आहे, त्याच्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र, शालेय शिक्षण प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्र तिथं असली पाहिजे। त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश केल्याची प्रमाणपत्र, महाविद्यालयीन शिक्षण ही पावती, महाविद्यालयात प्रवेश घेतला अशा प्रकारची एक पावतीसुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर एक विद्यार्थ्याचं शपथपत्रसुद्धा त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आधीच्या वर्षाच्या उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची गुणपत्रिका त्या ठिकाणी जोडणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर शिक्षणाच्या खर्चाची आकडेवारी, अभ्यासक्रमाचा कालावधी इत्यादी पुरावासुद्धा त्या जो काही लोन आपण अर्ज भरणार आहे त्या अर्जासोबत जोडणं अत्यंत आवश्यक आहे। कर्जाची रक्कम जर 4 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस हमीदाराची संपूर्ण माहिती म्हणजेच जामीनदाराचा घरचा पत्ता, हमीदाराचा उत्पन्नाचा दाखला या दोन्ही गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर अर्जदाराने किंवा त्याच्या पालकांनी इतर कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज न घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण कर्ज जर 4 लाखापेक्षा जास्त पाहायचं असेल तर या ठिकाणी मालमत्तेची सुद्धा कागदपत्र या ठिकाणी जमा करावं लागणार आहेत। त्याच्यामुळं महाराष्ट्रामधील ज्या काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शैक्षणिक कर्ज योजना म्हणजेच एज्युकेशन लोन ऑफ महाराष्ट्र शासन ही जर सुविधा घ्यायची असेल तर त्यांना आत्ता व्हिडिओमध्ये मी जी काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे ती संपूर्ण डॉक्युमेंट्सची पूर्तता केल्यानंतरच त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मला वाटतं मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला नवीन वाटला असेल तर इतरांपर्यंतसुद्धा शेअर करा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर प्रथमतःच आलेले असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या माहिती जे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असतील। धन्यवाद।